कोरोनाचा सर्वत्र हाहाकार सुरू असला तरी या कोरोनाशीच रात्रंदिवस आरोग्य विभागाचा लढा सुरू आहे. यासाठी रुग्णाची तपासणी करणे, स्वॅब घेणे असे जिकरीचे काम करीत असताना डॉक्टरांच्याही आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी जळगावातील आर्य फाउंडेशनने सुरक्षा कवच तयार केले असून ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट दिले आहे. कोविड-19 टेस्टिंग बूथ आहे, त्याचं नाव आहे. यामध्ये डॉक्टर जो आहे तो बॅक साईडने डॉक्टरला एंट्री आहे आणि डॉक्टर बॅक साईडने येऊन इथे समोर शोधवर पेशंट बसेल, सस्पेक्टेड कोविडचा पेशंट बसेल आणि त्यानंतर डॉक्टर आतमधून पेशंटला माईकच्या द्वारे इन्स्ट्रक्शन देईल. आणि डॉक्टर जे आहे की जे चॅनल हे टनेल जे आहे हे एअरटाईट टनेल आहे, या एअरटाईट टनेलमधनं डॉक्टर पेशंटला इन्स्ट्रक्शन देऊन तोंड आ करा वगैरे असं सांगून पेशंटच्या हातातले टेस्ट ट्यूब घेऊन स्वॅब त्याचा घेऊ शकतो. नंतर पेशंटला इन्स्ट्रक्शन देऊन ते टेस्ट ट्यूब समोरच्या ट्रॉलीवर ठेवू शकतो आणि नंतर सिस्टर त्या टेस्ट ट्यूबला हात न लावता स्टँड सहित ती टेस्ट ट्यूब तपासणीसाठी पाठवू शकते. यामध्ये आपण जे आहे हे कशासाठी बनवलं आहे याच्यामध्ये दोन महत्वाचे मुद्दे आपल्याला फायदे जे आहे की डॉक्टर आणि पेशंटचा जो संपर्क आहे समोर असून देखील काचेमुळे तो संपर्क येणार आणि म्हणजे डॉक्टरच्या जीवितला जो धोका आहे तो आपण कमी करू शकतो. दुर्दैवाने काही डॉक्टर क्वारंटाईनमध्ये जात आहे आणि असे भरपूर डॉक्टर जर आपले क्वारंटाईनमध्ये गेले तर आपली जी लढणारी शक्ती आहे ही कमी पडेल आणि येणारा जो शत्रू आहे पेशंट भरपूर वाढत आहे त्याच्यामुळे आपल्याला ही करणं गरजेचं होतं. दुसरी गोष्ट आपल्याला जो लागणारा पीपीई किट आहे ते अगदी शॉर्टेज आहे मार्केटमध्ये, ते पीपीई किट पण आपण ज्यात कमी लागू शकते. आणि दुसरी गोष्ट पेशंटला जे सस्पेक्टेड इतर पेशंट आहे त्या पेशंटलाही डॉक्टर अगदी सुरक्षितरित्या आतमधून तपासू शकतो. हे मॉडेल आम्ही सगळं देशी जुगाडमध्ये केलेलं आहे, सगळं लॉकडाऊन असताना अगदी 2 दिवसात उभं केलेलं आहे. आम्हाला आता थोडेसे कष्ट लागले परंतु गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज डीन सर डॉक्टर भास्करराव खैरे सर, उपदेष्टाता डॉक्टर भारती पोटे सर, डॉक्टर योगिता रावस्कर मॅडम यांच्या सर्वांच्या सहकार्याने ते आम्ही करू शकलो. भारतीय सैनिकांसोबत काश्मीर खोऱ्यात सीमारेषेवर कार्य करणारे आणि शहीद जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करीत त्या कुटुंबातील व्यक्तीसाठी मदत करणारे जळगावातील नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर धर्मेंद्र पाटील यांनी आर्य फाउंडेशन या संस्थेमार्फत कोरोना या विषाणूशी लढणाऱ्या सैनिकरूपी डॉक्टरांसाठी सुरक्षा कवच तयार केले आहे.